गेल्या तीन दिवसापासून नागपुरामध्ये तापमानाचा पारा घसरत आहे आणि थंडीचा जोर वाढतोय सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला सायंकाळी पाच वाजल्यापासून सावंतवाडी कुडाळ आणि अने कणकवलीसह अनेक ठिकाणी जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडतोय येत्या चोवीस तासामध्ये संपूर्ण राज्यातलं हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागानं दिला आहे